श्रोते हो नमस्कार, प्रशांत आराध्य शोमध्ये आपलं स्वागत, दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. नुकतेच विधानसभा निवडणुका संपल्या आहेत आणि सोलापूर जिल्ह्याचा आपण जेव्हा आढावा घेतो या निवडणुकीचा, तो एक प्रकर्षाने जाणवतं की मोहिते पाटील अकलूचा जो गट आहे, विजयसिंह मोहिते पाटील आणि रणजितसिंह मोहिते पाटील यांचा, ह्याचं वर्चस्व ह्या पंढरपूर विभागातल्या राजकारणावर कमी झालंय का असा एक थोडासा प्रश्न उपस्थित होतो. ह्याचं कारण आहे, लोकसभा निवडणुकीच्या वेळी एक हाती माढा लोकसभा निवडणूक जिंकून देणारे मोहिते पाटील, ज्यांनी माळशिरसमधनं जवळपास 1 लाखाचं मताधिक्य भारतीय जनता पक्षाचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकरांना दिलं, त्याच मोहिते पाटलांच्या माळशिरस विधानसभा मतदारसंघात आत्ता ह्या विधानसभेच्या निवडणुकीला मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय राम सातपुते यांना केवळ 2500 मतांनी विजय मिळाला. 71,000 मतांनी सातपुते विजयी होतील असं मोहिते पाटलांचं म्हणणं होतं. परंतु त्याचवेळी उत्तम जानकर, जे भारतीय जनता पक्षाचे नेते, धनगर समाजाचे मोठे नेते, त्यांनी भाजपची साथ सोडली 2019 विधानसभेला आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताफ्यात ते सामील झाले आणि त्यांनी घेतलेली जी मतं आहेत तिथली अत्यंत लक्षणीय मतं आहेत. थोडासा जर प्रयत्न केला असता तर कदाचित माळशिरसचा निकाल हा वेगळा लागला असता. ह्याच्यावरून असं वाटतं की मोहिते पाटलांचं माळशिरस तालुक्यातलं जे वर्चस्व लोकसभेला दिसलं ते विधानसभेला का दिसतं नाही. स्थानिक उमेदवार उत्तम जानकर आणि गेटकेन उमेदवार राम सातपुते ह्याच्यामुळे भूमिपुत्राचा मुद्दा पुढे आला असेल, त्याचबरोबर धनगर समाज एकटवला आणि त्यांनी सातपुतेंना केलेला विरोध, म्हणजे मोहिते पाटलांना केलेला विरोध, हे त्याच्यामागचं कारण असू शकेल. दुसरी गोष्ट, मोहिते पाटलांची माढा लोकसभा मतदारसंघावर जी पकड होती, करमाळा असेल माढा असेल, तिथले निकाल जर आपण पाहिले, करमाळ्याचा निकाल पाहिला, नारायण पाटील आमदार, नारायण पाटील जे माजी आमदार झाले आता, ते मोहिते पाटील गटाचे, तिथं बागल रश्मी बागल यांना उमेदवारी शिवसेनेने दिली आणि अपक्ष म्हणून संजय शिंदे जे मोहिते पाटलांचे कट्ट विरोधक आहेत ते उभारले आणि ते विजयी झाले. नारायण पाटील 2 नंबरला राहिले आणि 3 तिसऱ्या क्रमांकावर बागल गेल्या. करमाळा तालुक्याच्या राजकारणावर मोहिते पाटलांचा प्रभाव आहे असं मानलं जातं. परंतु संजय शिंदेंनी माढा लोकसभेचा पराभव पचवून पुन्हा करमाळ्यातून दुसऱ्यांदा विधानसभेची निवडणूक लढली आणि जिंकले. सलग 2 वेळा ते पराभूत झाले होते, 2014 विधानसभेला आणि 2019 लोकसभेला. आणि ही जी चिकाटी होती राजकारणामधली ती संजय शिंदेकडनं शिकावी, शिंदे यांच्याकडनं शिकली पाहिजे ती, कारण त्यांनी ती आपल्याला जो पण केला होता की करमाळ्याचा निवडून येईल त्यांनी पूर्ण केला. इथं मोहिते पाटलांना सेटबॅक मोठा बसला. शेजारच्या माढा मतदारसंघात, ज्या माढा विधानसभा मतदारसंघावर मोहिते पाटील हक्क सांगतात, 14 गावांच्या माळशिरस सोडलेली 14 गावं आहेत श्रीपूर माळुंगची त्या जीवावर, त्या माढा विधानसभा मतदारसंघात एकाच एक उमेदवार, जर लोकसभेत जसं दिलं रणजितसिंह निंबाळकरांविरुद्ध संजय शिंदे अशी जी टसल झाली तशी माढा विधानसभेत करण्याचा प्रयत्न केला. तिथं संजय कोकाट्यांसारखा उमेदवार बाबनदा शिंदेंच्या विरोधात दिला गेला. काय झालं, 67,000 पेक्षा जास्त मतांनी बबनराव शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार झाले, 6व्यांदा आमदार झाले. 2 हॅट्रिक त्यांनी पूर्ण केल्या. मग माढा विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी मोहिते पाटलांना घेऊनच सारी सूत्रं हरवण्यात आली होती. त्याचबरोबर पंढरपूरचे परिचारक गट असेल, कल्याणराव काळे यांचा गट असेल, कारण 42 गावं हे पंढरपूरचे आहेत आणि आता हे काळे परिचारक सगळे मोहिते पाटलांच्या बरोबर काम करतात. असं असताना एकाच एक उमेदवार देऊनसुद्धा माढ्यामध्ये सुद्धा मोहिते पाटील आणि त्यांच्या समर्थकांची तसेच परिचारक काळे यांची कुणाची डाळ शिजली नाही आमदार बबनराव शिंदे यांच्यामुळे. साहजिकच त्याच्यामुळे असं एक चित्र निर्माण होतं की मोहिते पाटलांची जी लोकसभेला माढा विधानसभा मतदारसंघ लोकसभा मतदारसंघावर जी पकड होती त्यावेळी कमी होते. काय कारण, माळशिरसमध्ये मताधिक्य नाही, करमाळ्यामध्ये अपक्ष राष्ट्रवादी पुरस्कृत संजय शिंदे आमदार होतात, माढ्यामध्ये जिथं मोहिते पाटलांचं प्राबल्य असं मानलं जातं तिथंही बबनराव शिंदे राष्ट्रवादीचे सर्वाधिक मताधिक्याने विजयी होतात. ह्या सगळ्याचा परिपाक पाहता एक तर राष्ट्रवादीची ताकद तिथं वाढत चाललेली आहे आणि दुसरं म्हणजे मोहिते पाटलांचा प्रभावही कमी होत चाललेला आहे. याकरता आता संघटनात्मक पक्षीय ह्या सगळ्या बांधणीकडं भारतीय जनता पक्ष, मोहिते पाटील आणि त्यांच्या समर्थकांना लक्ष द्यावं लागणार आहे. श्रोते हो, आजच्या शोमध्ये इतकंच. आपण एका नव्या विषयासह उद्या भेटू. नमस्कार, शुभ दीपावली.